नमस्कार बालमित्रांनो, आज आपल्याला आपल्या इयत्ता पहिलीच्या खेळू करू शिकू या पाठ्यपुस्तकातील ऐच्छिक उपक्रम हा घटक अभ्यासावयाचा आहे। तर ऐच्छिक उपक्रम मध्ये सर्वप्रथम आपल्याला उत्पादक क्षेत्र यामध्ये अन्न हे क्षेत्र बघायचं आहे। अन्न क्षेत्रामध्ये पहिला घटक आहे परसातील बागकाम। मग परस म्हणजे काय बालमित्रांनो, तर एकदम सोपा आहे। परस म्हणजे काय, तर आपल्या घरासमोर असलेली मोकळी जागा, याला आपण परस म्हणतो। तर परसातील बागकाम म्हणजे काय, तर आपल्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग आपण छोटी छोटी रोपं लावण्यासाठी सुद्धा करू शकतो। मग कोणकोणती रोपे लावतो आपण आपल्या परसात, तर वांगी, भेंडी, मुळा, गाजर, काही जणता कांद्याचे रोप सुद्धा लावतात आणि घरी पेरलेल्या कांद्यांचा उपयोग आपल्या भाजीमध्ये करून त्यांना खूप आनंद होत असतो। तरी भाज्या सुद्धा आपण ह्या आपल्या परसामध्ये आपण घेऊ शकतो। तर आपल्या आजूबाजूला आपण अनेक फळांची सुद्धा झाडे बघतो। कोणती बरं, तर आंब्याचं झाड, पेरूचं झाड, चिकू, सीताफळ, रामफळ, असे वेगवेगळे फळांची झाडं सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला बघतो। काही जण तर काकडी, मुळा, गाजर हे सुद्धा आपल्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये पेरतात आणि घरी पेरलेल्या फळभाज्यांचा आणि फळांचा आनंद घेतात। तर बालमित्रांनो, आपल्या घराच्या समोर जर अशी परसबाग करायसाठी मोकळी जागा नसणार, मग काय होऊन जायचं, नाराज होऊन जायचं का, तर नाही। अशा परसबागेचा आनंद आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा घेता येतो। तर कसा बरं, तर असे छोटे छोटे रोपं लावण्यासाठी आपण कुंड्यांचा वापर करायचा। तर मग कुंड्यांचे विविध प्रकार असतात। काही कुंड्या या गोलाकार, पसरट आणि उभ्या असतात। मग जर एका रोपासाठी जर एवढी पसरट कुंडी नको, तर गोलाकार आणि छोट्या कुंड्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो। काही विविध आकार म्हणजे काय, तर षटकोनी आकाराच्या सुद्धा कुंड्या असतात। म्हणजे मोठी रोपं लावण्यासाठी आपण या षटकोनी आकाराच्या कुंड्यांचा वापर करू शकतो। तर काही माठाच्या आकाराच्या सुद्धा असतात। किंवा आपल्या घरात जर एखादी छोटा टीच पडलेला माठ जर असेल, तर आपण त्याचा उपयोग सुद्धा विविध प्रकारचे फुलझाडे लावण्यासाठी करू शकतो। तर बघा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या टांगलेल्या घराच्या वरांड्यावर बघितल्या असतील, तर त्याच कुंड्या आपल्या घराचं वातावरण सुशोभित करतात आणि आपल्या घराचं वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक होण्यास मदत होते। तर तुम्ही सुद्धा असे फळे, गोड गोड आवडणारी फळे खाल्ली की त्याची बिया फेकून नका द्या बरं का, तर ह्या बियांचा संग्रह करा आणि पावसाळ्यात ह्या विविध प्रकारच्या कुंड्या जमा करून त्या कुंड्यांमध्ये त्या बिया पेरा आणि छान घराच्या समोर आपली छोटीशी परसबाग तयार करा। होईल ना तुम्हाला आनंद खूप। तर बालमित्रांनो, आपण कुंड्यांचे विविध प्रकार बघितले की नाही, तर या कुंड्या जमा करून या कुंड्यांमध्ये आपण विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे आपल्या परसातील बागकाममध्ये लावू शकतो। तर कोणकोणती आपण रोपे लावू शकतो बरं, तर तुळस, नंतर गवती चहा, पुदिना, कोरफड, वांग्याचे रोप, मिरच्या, टोमॅटो आणि विविध प्रकारचे फुलझाडे म्हणायची तर सगळ्यात आवडतं आपलं गुलाब, जास्वंद, झेंडू, ही फुलझाडे लावून आपण आपल्या घरातलं अंगण, घरासमोरील अंगण सुशोभित आणि प्रसन्न करू शकतो। तर तुम्ही सुद्धा या फळांच्या बियांचा संग्रह करा आणि कुंड्यांमध्ये किंवा मग घरातील आपल्या टाकाऊ वस्तू किंवा फुटलेला टब, बादली किंवा एखादी फुटलेलं मडकं जर असेल, तर त्याचा खालचा भाग काढायचा, त्यात माती भरायची आणि या बिया पेरून किंवा छोटे छोटे रोपं लावून आपल्या घरासमोर एक छानशी छोटीशी परसबाग आपण तयार करू शकतो। खूप आनंद मिळेल की नाही आपल्याला अशी आपली तयार केलेली छोटीशी परसबाग बघून? तर करणार ना तुम्ही ही कृती?